आता एक ब्रेकिंग बातमी तर येवला बाजार समितीचा पहिला निकाल हा हाती आलेला आहे. अपक्ष उमेदवारांनी आपलं पहिलं खातं खोललेलं आहे. हमाल मापारी गटात अपक्ष उमेदवार हे विजयी झाले. अर्जुन बबन ढमाले असं या विजयी उमेदवाराचं नाव आहे. तर ब्रेकिंग बातमी येत आहे येवल्यामधून. येवला बाजार समितीची निवडणूक सुरू आहे. येवला बाजार समितीच्या मतमोजणीच्या दरम्यान पहिला निकाल हा हाती आलेला आहे. अपक्ष उमेदवारांनी आपलं पहिलं खातं हे उघडलेलं आहे. हमाल मापारी गटात अपक्ष उमेदवार विजयी झालेले आहेत. त्यांचं नाव अर्जुन बबन ढमाले असं विजयी उमेदवाराचं नाव आहे. तर अखेर आता ठिकठिकाणचे कल आपल्या हाती येत आहेत. आताच्या आलेल्या ब्रेकिंग बातमीप्रमाणे येवला बाजार समितीचा पहिला निकाल हा हाती आलाय. या संदर्भात माहिती देण्यासाठी माझे सहकारी गजानन देशमुख हे माझ्यासोबत जोडलेले आहेत. गजानन, येवला बाजार समितीचा पहिला निकाल हाती आलेला आहे, काय सांगशील याबद्दल? नक्कीच, कारण येवला कृषी उत्पन्न बाजार समितीचा पहिला जो निकाल आहे तो आता हाती आलेला आहे. अपक्ष अर्जुन बबन ढमाले जे आहेत हे विजयी झालेले आहे. आणि सर्वात म्हणजे पुढचा जो निकाल आहे अजून येण्यासाठी काही अवधी जरी बाकी असला तरी सुद्धा आता या प्रतिष्ठेची मानली जाणारी जी ही निवडणूक आहे, येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघात येणारी बुजुरांची जी प्रतिष्ठापणा लागली जी म्हटलं जात होतं याच्यातला जो पहिला निकाल आहे तो आता आपल्याला हाती आलेला आहे. अपक्षाने पहिलं जे खातं आहे अपक्षाने उघडलेलं आहे. कारण नक्कीच गजानन, अपक्षाने खातं उघडलेलं आहे. अर्जुन बबन ढमाले असं या विजय उमेदवाराचं नाव आहे. तर या विजयाने कशा प्रकारचं सध्या वातावरण त्या ठिकाणी पाहायला मिळते? कारण मतमोजणी केंद्राच्या बाहेर आलेल्या अपडेटप्रमाणे कार्यकर्ते आणि नेते देखील या निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. कशा प्रकारचं वातावरण सध्या त्या ठिकाणी येवल्यामध्ये पाहायला मिळतंय? कारण आता जो मतमोजणी चालू आहे सिद्धार्थ लॉस आहे इथे नगरमनमाड रोडला इथं जे मतमोजणी सुरू झालेले आहे पोलिसांचा कडक बंदोबस्त तिथे ठेवण्यात आलेला आहे. आणि जे कार्यकर्ते आहेत ते संपूर्ण बाहेर उभे आहे आणि प्रत्येक जण आतुरतेने वाट बघतोय पुढचा निकाल केव्हा येतोय. कोणते दोन्ही ज्या पार्ट्या आहेत दोन्ही पक्षाची जे नेत्यांची जे कार्यकर्ते आहेत मोठ्या संख्येने सिद्धार्थ लॉनच्या बाहेर नगर मनमाड हायवेवरती दोन्ही बाजूने थांबले आहेत. त्यात पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आणि हा जो नगर मनमाड जो हायवे आहे कुठलाही अनुचित प्रकार अपघात होऊ नये म्हणून पोलिसांनी ते चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. कारण नक्कीच गजानन, या संदर्भातले अपडेट्स आपल्या हाती येतील त्या पद्धतीनं आम्ही आपल्याकडनं माहिती घेतच राहणार. मात्र सध्या या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी खूप खूप धन्यवाद. तर अपक्ष उमेदवारांनी येवल्यामध्ये आपलं खातं उघडलेलं आहे, पहिलं खातं खोललेलं आहे. हमाल मापारी गटात अपक्ष उमेदवार हे विजयी झालेत. अर्जुन बबन ढमाले असं त्यांचं नाव आहे.